बघा आता आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत की ज्याच्यात आपण लिस्टिंग मेथड वापरणार आहोत. पहिलं बघा सेट ऑफ इव्हन नंबर्स. सेट ऑफ इव्हन नंबर्स सगळ्यांना माहिती आहेत इव्हन नंबर कोणते आहेत. सो आपला रूल कॅपिटल लेटर, सो आता मी ए ने दाखवतो हा सेट, सो इज इक्वल टू त्यानंतर काय होईल कर्ली ब्रॅकेट. आता पहिला इव्हन नंबर कोणता आहे, येस झिरो बरोबर. हां त्यानंतर टू फोर सिक्स हे स्टॉप होणार आहेत का, नाही. सो पुढं काय देणार आपण इथं तीन डॉट अँड सो ऑन त्यानंतर क्लोज. ओके त्यानंतर बघा आता सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. मग आता निगेटिव्ह इंटीजर्स याला काहीतरी लेटर देऊयात कॅपिटल लेटर बी. निगेटिव्ह इंटीजर कुठनं चालू होतात, झिरो पासून, नाही. झिरो काय आहे, निगेटिव्ह पण नाही पॉझिटिव्ह पण नाही. सो चालू कुठनं होतात, मायनस वन, त्यानंतर मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर, हां त्याच्या पुढं काय होईल अँड सो ऑन. ओके हां आता तिसरं बघा, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. सो ओके कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट या शब्दातले आपल्याला काय लिहायचे आहेत, लेटर्स लिहायचे आहेत. ओके सो पहिलं लिहिला सी, त्यानंतर कॉमा. आता इथं जर कॅपिटल असेल तर इथं पण कॅपिटलच लिहायचं आहे, इथं जर स्मॉल लेटर्स असतील इथं पण स्मॉल लेटर्सच लिहायचे आहेत. सी नंतर ओ, ओ नंतर एम, त्यानंतर काय आलाय पी, एल, ई, हां एम. आता परत एम आलाय बरोबर. सो इथं जर मी परत एम आला तर एम एम डबल होईल. पण आता सेटचा रूल काय असतो की एक एलिमेंट आपल्याला किती वेळा लिहायचा असतो, एकदाच लिहायचा असतो. सो जरी इथं एम डबल आलाय तरी तो डबल लिहायचा आहे का आपल्याला, नाही लिहायचा, एकदाच लिहायचा आहे. ओके एम, त्यानंतर ई, ई ऑलरेडी लिहिलाय आपण, त्यानंतर एन, एन बघा लिहिलाय का, नाही लिहिलेला. सो आपण इथं एन ऍड करणार. त्यानंतर टी, टी बघा लिहिलाय का, नाही लिहिला. सो टी कम्प्लीट. ओके सो सगळ्यांना कळलंय व्यवस्थित एक्झाम्पल्स. ओके आता आपण पुढच्या मेथडला जाणार आहोत. पुढच्या मेथडचं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. चला ती बघूयात.